शहर स्वच्छ करण्याचं काम करणाऱ्या साफसफाई कामगारांची भरती ठेकेदारी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करू नये या मागणीसाठी नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वाराचं बाल्मिकी मेहतर समाज समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. नाशिक महापालिका प्रशासनाने मनपा सफाई कर्मचाऱ्यांचे थट्टा केलेली आहे. पालिका महासभेने सफाई कर्मचारीचं काम हे आउटसोर्सिंगला न करता रोजंदारी मानधनावर केलं पाहिजे करून अभिप्राय पाठवून शासनाकडून तो निर्णय करून आणणं अत्यंत गरजेचे असताना प्रशासन केवळ ठेकेदाराला पोचण्यासाठी 20,96,00,000 रुपयाचा प्रस्ताव दिलेला आहे हे चुकीचं आहे. नाशिक महानगरपालिकेची लोकसंख्या पाहता, लाड कमिटी, पागे कमिटी आणि शासन रेशो पाहता सफाई कामगार आज मिती 7,000 सफाई कामगार कमी आहे. तर ते 7,000 सफाई कामगार महानगरपालिकेने भरले पाहिजे. रोजंदारीवर ते जर शासन जर परवानगी देत नसेल तर रोजंदारीवर भरायचा अधिकार नाशिक महानगरपालिकेला आहे, आयुक्तांना आहे आणि महासभेला आहे. तसा त्यांनी निर्णय घ्यावा, आउटसोर्सिंग रद्द करावी.